नमस्कार स्नेही मित्रांनो, निसंकोच आपण सकल जन सुखानंदात असाल। मित्रांनो, आपण आजपर्यंत माझ्या व्हिडिओंना पसंत केले आणि छान प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले सहृदय धन्यवाद। चला आज पुन्हा माझ्या सोबत निसर्गमय व्हायला आणि मानवाच्या असीम कर्तृत्वातून निर्माण झालेले पाषाण शिल्प पाहायला। एकेरी मार्ग ते द्रुतगती मार्ग, नागमोडी घाट ते प्रशस्त बोगदे, साकव ते आवाढव्य पूल, आधुनिक युगातील तंत्रज्ञान आणि यंत्रज्ञानाच्या साह्याने आज मानवाने दळणवळण किती गतिमान आणि सुलभ केले आहे माहिती आहे ना। परंतु मित्रांनो, इसवी सनाच्या 250 वर्ष आधी केवळ पारंपरिक अवजारांच्या साह्याने अथक मानवी मेहनतीच्या विश्वासावर अजशस्त्र पर्वताला खिंडार पाडून दळणवळण सुलभ व्हावे म्हणून तयार केलेला घाट रस्ता म्हणजेच इतिहास प्रसिद्ध नाणेघाट पाहायला। मित्रांनो, असे म्हणतात ज्या देशाचा व्यापार उदीम सुलभ जलद आणि प्रगत असतो त्या देशाची अर्थव्यवस्था प्रगत आणि मजबूत असते। हे प्रगतीचे सूत्र इसवी सनापूर्वी 250 वर्ष आधी महाराष्ट्रातील राजघराणे सातवाहन यांनी ओळखले आणि आपल्या राज्यातील व्यापार उदिमाच्या कक्षा वाढाव्यात म्हणून कोकण व देश या दोन भौगोलिक विषमता असणाऱ्या प्रांतांना जोडण्यासाठी घनदाट जंगलांनी व्यापलेला उंचच उंच शिखर घेऊन आडवा पसरलेला पश्चिम घाट म्हणजेच सह्याद्रीलाच खिंडार पाडले। आणि मित्रांनो, हे खिंडार म्हणजेच नाणेघाट। याच नाणेघाटामुळे देशावरील व्यापारी कोकणात व कोकणातील व्यापारी देशात व्यापार करू लागले। मित्रांनो, या नाणेघाटामुळे कल्याण सोपारा ही व्यापारी बंदर सुद्धा जवळ आली। म्हणजेच मित्रांनो, व्यापार उदिमासाठी हा शॉर्टेस्ट रूट तयार केला। मित्रांनो, याच महामार्गावरून महामार्गच आहे तो, याच महामार्गावरून व्यापारी मालाची आयात निर्यात थेट पैठण ते रोम व रोम ते पैठण अशी सुलभ व जलद गतीने सुरू होती। केवढी ही दूरदृष्टी त्या सातवाहन राजांची। धन्य ते राजे आणि धन्य ती प्रजा।